हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल एस एम गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या घडीला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे नागपूरमध्ये गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीच्या कार्यक्रमासंदर्भात एक प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा मुलांना माहिती देताना एक अतिशय अपडेट दिली आहे तर बऱ्याच युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला ती माहिती कळाली असेल परंतु या व्हिडिओचा एक विशेष हे असणार आहे की मैदानी चाचणीमध्ये कोणकोणते इव्हेंट होतील मी तुम्हाला ते त्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे की मैदानी चाचणीमध्ये कोणकोणते इव्हेंट होऊ शकतात हा विशेष आहे आजच्या व्हिडिओचा जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर पोलीस भरती संबंधी दररोज नवीन व्हिडिओ टाकत जातात गणितची विशेष बॅच चालू आहे याआधी आपण पोलीस भरतीचे गेस पेपर सुद्धा तयार केले आहेत जास्त वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो भारतातील सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅकॅडीमी आता एमपीसी तयारीला अवेलेबल झाला आहे सोबतच आपल्या पोलीस भरतीची तयारी सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता बऱ्याचशा बँच झाले झाल्या जर तुम्ही संयुक्त पूर्वप्रेक्ष तयारी करत असाल तर फुल प्रिपेरेटी कंबाईंड प्रिलियम बॅच दोन हजार एकवीस ही लॉन्च झाली आहे या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर एनरोल करून घ्या मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अनएॅकॅडमी व टप आहे महाराष्ट्राचे लाईव्ह इंटरव्ह क्लासेस आता अनलिमिटेड कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटते ते सुद्धा महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटरच्या मार्गदर्शनाखाली जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे सोबतच या ठिकाणी लाईव्ह टेस्ट स्ट्रक्चर्ड कंटेंट होतात याच्यामुळे अन अकॅडमी हा सगळ्यात बेस्ट मानला जातो सोबत तुमच्या तपशीलवर तुमच्या प्रगती तपशीलवर अहवाल आणि विश्लेषण सुद्धा करून दिले जाते ते सुद्धा अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये जे की तुम्हाला स्क्रीनवर किंमत दिसत आहे आणि जर तुम्ही एसओ एच ई एल एल आय व्हीई जर रेफरल कोड वापरला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल अधिक शुल्क नाही आहे प्रॉस करण्याची गरज नाही एका छताखाली सगळी माहिती तुम्हाला प्राप्त होते मग कॉलेज स्टुडंट असा फुल टाईम तयारी करणारे असा की जॉब करून एमपीसी तयारी करणारे असा की पोलीस भरती वाले असा सगळ्यांसाठी अनअकॅडमी बेस्ट आहे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फी सुद्धा पेड करू शकता आणि या ठिकाणी मॉक टेस्ट विषयी ह्या टेस्ट दैनिक टेस्ट सुद्धा आणि सगळ्या टेस्टचं विश्लेषण जी प्लस करून देतात तर आजच अनअकॅडी हे लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आपल्या व्हिडिओचा जो मुद्दा आहे आजचा की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जी पोलीस भरतीच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे ती काय आहे ती सगळ्यात पहिले पाहूया सर्वात पहिले त्यांनी अपडेट दिली दोन हजार एकोणीस मध्ये जी ऍड निघाली होती त्याचे जे फॉर्म भरले गेले त्यांचं काय होणार तर अठरा तारखेला जी त्यांनी मुला एका कार्यक्रमामध्ये मुलांना माहिती दिली त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की दोन हजार एकोणीसची जी भरती आहे ती दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसारच होणार म्हणजे त्या जी आर मध्ये जसे मुद्दे आहे त्यानुसारच ही भरती केल्या जाईल त्याच्यामध्ये एकूण पदे होती तीन हजार तीन हजार पाचशे पदे होती एसआरपीएफ ची दोन हजार होती म्हणजे एकूण पदे झाली पाच हजार पाचशे आणि या जी आर मध्ये उल्लेख काय होता की पहिले लेखी परीक्षा होणार आणि नंतर मैदानी होणार तर त्याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही ऍज इट इज त्या जी आर नुसार दोन हजार नऊची भरती दोन हजार एकोणीस ची भरती होणार आहे म्हणजे पहिले लेखी आणि नंतर ग्राउंड होणार आहे हे दोन हजार एकोणीसचं जो जी आर आहे तो पुन्हा एकदा काढून पाहून घ्या जे इव्हेंट मैदानाचे सांगितले तेच इव्हेंट होणार म्हणजे याच्यात काहीही बदल होणार नाही परंतु दोन हजार वीस ची जी भरती आहे म्हणजे ती आता महाआघाडी सरकारच्या शासनात निघणारी ही जी नवीन ऍड असणार आहे याच्यामध्ये परंतु बदल केले आहे एकूण पदे भरली जाणार सात हजार त्याच्यामध्ये काय येणार पहिले ग्राउंड होणार आहे आता बदल झालाय मित्रांनो पहिले काय होणार आहे ग्राउंड आहे शंभर मार्काचा आणि त्याच्यानंतर ग्राउंड नंतर, नंतर शंभर मार्काची लेखी परीक्षा होणार तर पहिली भरती दोन हजार एकोणीसची पाच हजार पाचशे पदे हे दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार नवीन भरती दोन हजार वीस याच्यात सात हजार पदे परंतु याच्यात बदल काय की पहिले मैदान आणि नंतर लेखी चाचणी होणार ठीक आहे हे कन्फर्म झालंय त्यांनी हे समजावून सुद्धा सांगितलंय आणि एकूण पदे किती होतील म्हणजे दोन्ही दोन हजार दोन्ही वर्षाच्या धरून बारा हजार पाचशे होणार आणि डिसेंबर महिन्यात भरतीची तारीख जाहीर केल्या जाईल हे स्पष्ट त्यांनी सांगितलं आता आपला प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीसची जी भरती आहे त्याच्यामध्ये मैदानी परीक्षेत जी इव्हेंट होणार आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु दोन हजार वीस मध्ये आता जी मैदानी चाचणी होणार त्याच्यामध्ये थोडस बदल झालेला आहे कारण की एकोणीसमध्ये काय पहिले लेखी नंतर है। मैदानी आहे परंतु वीस मध्ये पहिले मैदानी आणि नंतर लेखी आहे तर दोन हजार वीसच्या मैदानी परीक्षेत इव्हेंट बदलणार मित्रांनो हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही पण मी तुम्हाला आजच सांगून देतो की जी फिजिकल एक्झाम आहे मैदानी परीक्षा त्याच्या इव्हेंटमध्ये काय बदल होणार तर मैदानी चाचणीसाठी लवकरच नवीन जी आर निघणार हे कन्फर्म आहे शंभर टक्के लिहून घ्या आणि काय जी आर मध्ये असणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे पहिले गोळा फेक लांब उडी आणि इत्यादी जे बाकीचे पुल रनिंग आ, हे जे इव्हेंट्स असायचे ते सगळे इव्हेंट्स ऍज इट इज राहणार जे की मागच्या सरकारने रद्द केले होते परंतु ते पुन्हा वापस येणार का कारण की जितके पोलीस भरतीच्या संबंधी कार्य करणाऱ्या संघटना सगळ्यांनी हीच मागणी ठेवली होती कि पहले इवेंट्स की पहिले जे इव्हेंट्स होते मैदानी परीक्षेचे ते सगळे ऍज इट इज ठेवा आणि सरकारनं त्यांना पॉझिटिव्ह दृष्टिकोन दर्शवला होता म्हणजे आता जसं की तुम्ही पाहू शकता की सुप्रिया सुळेंनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मी नक्कीच मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना याबद्दल भेटेन आणि सांगेन आणि त्यांनी पॉझिटिव्ह दृष्टिकोन दाखवला होता आणि आता जे त्यांनी साईन दाखवली आहे की दोन हजार वीस मध्ये पहिले मैदानी होणार तर याच्यावरून समजून जा मित्रांनो की पहिलेचे जे इव्हेंट असायचे ते इव्हेंट सगळे होणार आहे त्याच्यामुळे गाफील राहू नका आणि एकच महिना राहिला आहे फक्त पोलीस भरतीची जाहिरात येण्यासाठी तर जेवढे काही इव्हेंट आहे सगळ्यांच्या मैदानी परीक्षेच्या तयारीला लागा मैदान चांगलं करून ठेवा मैदानी परीक्षेमध्ये चांगला स्कोर आला तरच तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये तुम्ही येऊ शकता चांगला स्कोर केला तर दोन्हीचं आवश्यक आहे त्याच्यामुळे सगळ्या इव्हेंटची तयारी मित्रांनो चालू ठेवा ही माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही ही माहिती सगळी आपल्या चॅनलवर दिली जाते सोबतच गेस्ट पेपर सुद्धा आपण सॉल्व्ह करत असतो आणि गणिताची विशेष बॅच आपल्या चॅनलवर चालू आहे जी तुम्ही दररोज अटेंड करू शकता तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि येणाऱ्या व्हिडिओला जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आजच्या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद